बारामतीमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही आता अखेर सुरू करण्यात आलाय. बातमी दाखवताच गोडाऊनमधील सीसीटीव्ही हे सुरू करण्यात आले आहेत. सकाळपासूनच सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती होती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे लक्ष्मीकांत खाबी यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी देखील यावर ट्विट केलेलं आहे. तर सकाळपासूनच सीसीटीव्ही बंद होते, मात्र आता लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. लोकशाही मराठीने या प्रकरणाची दखल घेत बातमी दाखवल्याच्या नंतर आता त्या ठिकाणचा सीसीटीव्ही हे सुरू करण्यात आलं. तर सकाळपासून सीसीटीव्ही त्या ठिकाणचे बंद होते, मात्र ही बातमी लोकशाही मराठीने या बातमीची दखल घेतली. बातमी दाखवल्याच्या नंतर आता लोकशाही मराठीचा बातमीचा इम्पॅक्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. बातमी दाखवताच आता त्या ठिकाणची सीसीटीव्ही ही सुरू करण्यात आलेली आहे. तर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे त्या ठिकाणच्या गोडाऊन मधील सीसीटीव्ही हे सकाळपासून बंद होते, मात्र त्या प्रकरणाची दखल लोकशाही मराठीने घेतली. लोकशाही मराठीने ही बातमी दाखवल्याच्यानंतर त्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. आता ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोडाऊन मधील सीसीटीव्ही हे सुरू करण्यात आलेले आहेत. नमस्कार, मी कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी 35-12 बोलती आहे. सध्या TV वर एक बातमी व्हायरल होती आहे की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती, त्यामुळे TV युनिटवर डिस्प्ले होत नव्हता. मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे, सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही. सर्व प्रक्षेपण हे आपल्याला TV युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही. धन्यवाद. हे अनेक प्रश्न खरं तर समोर येतात की अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेलं आहे तिथले सीसीटीव्ही 45 मिनिटं नेमके बंद का होते, याचा खुलासा खरं तर संबंधित यंत्रणेनं करणं गरजेचं आहे आणि याविषयी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे तातडीनं याबाबत खुलासा हा संबंधित यंत्रणेनं निवडणूक आयोगानं हा केला पाहिजे. हे सीसीटीव्ही नेमके बंद का होते, त्याचा बॅकअप काही होता का, या संदर्भातील खुलासा हा निवडणूक आयोगानं तातडीनं करणं खरं तर गरजेचं आहे. दरम्यान या प्रकरणावरती खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे तेही पाहूयात. बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या ईव्हीएम ज्या गोडाऊन मध्ये ठेवल्या आहेत तेथील सीसीटीव्ही आज सकाळी 45 मिनिटे बंद पडले होते. ईव्हीएम सारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे तेथील सीसीटीव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे, असं ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. तसेच हा खूप मोठा हलगर्जीपणा देखील आहे असंही सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं. याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर आलेले नाहीत असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही, तसेच आमच्या प्रतिनिधींना ईव्हीएमच्या स्थितीची पाहणी देखील करू दिली जात नाही. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटीव्ही का बंद पडला याची कारणे जाहीर करावी असं देखील ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.